नमस्कार, मी अलका। अलका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी कणकीचे गुलाबजामुन बनवणार आहे। तर मी त्याच्यासाठी एक वाटी कणिक, एक वाटी मिल्क पावडर, अर्धा चम्मचपेक्षा कमी खायचा सोडा घेतला आहे आणि 2 चम्मच तूप घेतला आहे। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करूया। हे व्यवस्थित मिक्स झालं तर आपण एक वाटी दुधानी हे मिश्रण भिजून घेऊया। त्याच्या आधी मी 2 वाटी साखर घेतली आहे, 2.5 वाटी पाणी घेतलं आहे। आता हे आपण साखर मेल्ट व्हायला ठेवूया आणि 2 विलायची मी टाकली आहे। हे थंड झालेलं दूध आहे। आता आपण हे भिजून घेऊया। आपल्याला ही कणिक जे आहे जास्त टाईट नाही भिजवायची आहे, जास्त नरम नाही भिजवायची आहे, नॉर्मल जे असते त्या हिशोबाने आपल्याला हे भिजून घ्यायची आहे। आता ही साखर मेल्ट होत आहे। आपल्याला ही साखर फक्त मेल्ट होऊ द्यायची आहे आणि चेक केल्यावर आपल्याला शायनिंग सारखं दिसेल तसंच आपल्याला पाहिजे। आपल्याला तार नाही करायचं आहे। साखर मेल्ट झाली की 2-3 मिनटं आपण फक्त उकळू देऊया। चाचणी व्यवस्थित झालं की आपण गॅस बंद करूया आणि एका कढईमध्ये मी तेल घेतलं आहे। आता आपण गुलाबजामुनला शेप देऊया। मी ओवेल शेपमध्ये गुलाबजामुन बनवत आहे। तेल गरम झालं आहे ते चेक करण्यासाठी मी थोडंसं किंचित पीठ टाकलं आहे त्याच्यात आणि तेल व्यवस्थित गरम झालं आहे। आता आपण कमी फ्लेमवर हे गुलाबजामुन तळून घेऊया। आपल्याला ब्राउन शेप होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता गुलाबजामुनचा शेप किती मस्त दिसत आहे, फुगले आहे गुलाबजामुन। आता आपण हे पाकात टाकूया आणि पाक जे आहे हे आपल्याला कोमटच असायला पाहिजे। कोमट असल्यामुळे गुलाबजामुनमध्ये पाक पटकन व्यवस्थित जातो आणि बाकीचे गुलाबजामुन पण मी तळून घेते। आपल्याला ही सगळी प्रोसिजर कमी फ्लेमवरच करायची आहे। आता 3 तास गुलाबजामुन आपल्याला पाकातच ठेवायचे आहे। त्याच्यानंतर तुम्ही चेक करू शकता आणि माझे गुलाबजामुन सगळे फुगलेले आहे म्हणजे पाक त्याच्यात व्यवस्थित गेला आहे। तुम्हाला मी एक कट करून दाखवते। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।